माहिती अनुसार एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या, पण मातोश्रीच्या निगडीत माणसांनी हे नितीन देसाई आणि ह्या लोकांना दिल्या होत्या, म्हणून एनडी स्टुडिओ बळकवण्याचा प्रयत्न हा कोण करत होता? अंतर संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकीन, कि कालपासून जे स्वर्गीय नितीन देसाईंच्या संदर्भात काल अग्रलेख लिहिला गेला, त्यांच्यावर अन्याय केला गेला असं सांगितलं गेलं, स्वर्गीय नितीन देसाई हा एक चांगला माणूस होता, फार मेहनती होता, फार मेहनती होते ते, माझे वैयक्तिक फार चांगले संबंध त्यांच्या बरोबर होते, पण हेही महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे की त्याचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा किंवा त्याचा स्टुडिओ हे आम्हाला विकत द्या असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहिती अनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेचा होता, त्याच्यावर जोर जबरदस्ती केली गेली होती, दबाव टाकला गेला होता, माझ्या माहिती अनुसार एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या, पण मातोश्रीच्या निगडीत माणसांनी हे नितीन देसाई आणि ह्या लोकांना दिल्या होत्या, आम्हाला कोणाच्याही मृत्यूवर राजकारण करायचं नाही, पण संजय राजाराम राऊतला बोलीन तू आमचं थोबाड उघडायला लावलाय तो तुझ्या मालकाला मालकाचं वस्त्र हरण करणार, हे मी पहिल्या दिवसापासून तुला सांगितलेलं, म्हणून एनडी स्टुडिओ बळकवण्याचा प्रयत्न हा कोण करत होता? अंतर संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकीन, त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण महाराष्ट्राला दे, कोणाचा कोण त्याचा मानसिक छळ करत होते? तर तुझा हा उद्धव ठाकरे आणि त्याची रश्मी ठाकरे, तर त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राला माहिती दे आणि थोबाड उघड, तुझी जेव्हा ठाकरे चित्रपटाची शूटिंग जी काही भाग एनडी स्टुडिओमध्ये केला गेला त्याचे पैसे तरी नितीन देसाईना दिले होते का तू? त्या फुकटमध्ये केलेला सगळं अजूनपर्यंत त्याच्या शूटिंगचा चेक दिला गेलेला का? त्याच्या जरा स्पष्टीकरण दे, म्हणजे मेलेल्या गेलेल्या माणसावर घाणेरडं राजकारण करणं हेच या सडक छाप संजय राजाराम राऊतची वृत्ती आहे, संस्कार आहेत, स्वतः सगळं फुकट खायचं नितीन देसाईकडून आणि गेल्यानंतर मग नितीन देसाईवर अन्याय केला, मग का तुझा मालक त्याच्यावर जबरदस्ती करत होता एनडी स्टुडिओसाठी, दबाव का आणला गेला? आणि एवढा सनी देओल आणि नितीन देसाईची आता आठवण येते, मग तुझा मालकाचा मुलगा सत्ता असताना का मराठी कलाकारांना मोठं करायचं नाही? बीएमसीचे मुंबई महापालिकेचे अर्धे कॉन्ट्रॅक्ट महाविकास आघाडी असताना का त्या डिनो मोरेला दिले जायचे? तेव्हा नितीन देसाई आठवणीत आला नाही, तेव्हा मराठी कलाकार आठवणीत आला नाही, संध्याकाळच्या 7:30 नंतर तुम्हाला डिनो लागतो आणि सत्ता गेल्यावर तुम्हाला नितीन देसाई आठवणी येतात,